खासदार श्रीकांत शिंदेंनी जीवे मारण्याची सुपारी दिली, संजय राऊतांचा गंभीर आरोप। पत्राद्वारे गृहमंत्र्यांकडे तक्रार, तर राऊतांचं बोलणं विंडोकपणाचं, फडणवीसांचा पलटवार। सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये दावे प्रतिदावे सुरूच, अपात्रतेबाबत अध्यक्षांना अधिकार, घटनापीठाची महत्त्वाची टिप्पणी, तर सिब्बल यांच्याकडून अध्यक्ष निवडीवरच प्रश्न। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेची पहिली कार्यकारिणी बैठक, शिवसेनेतले सर्व अधिकार एकनाथ शिंदेंकडे, सिद्धेश कदम यांची सचिवपदी नियुक्ती। 12वी बोर्डाच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये घोळ, प्रश्नपत्रिकेचं उत्तर छापण्याचा पराक्रम, दोन प्रश्नांसमोर उत्तरपत्रिका तपासणाऱ्याला सूचना, तर विद्यार्थ्यांना न्याय देणार बोर्डाकडून स्पष्टीकरण। पुण्यामध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांचं 36 तासांपेक्षा जास्त काळापासून आंदोलन सुरूच, सत्यजित तांबे विद्यार्थ्यांच्या भेटीला, गरज पडल्यास कायदेशीर मदत घेऊ, उपमुख्यमंत्र्यांचं विद्यार्थ्यांना आश्वासन। राज्यातलं कमाल तापमान 35 ते 39 अंश सेल्सिअस राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या कमाल तापमानात अधिक वाढ दिसणार। लेखक जावेद अख्तर यांनी पाकिस्तानच्या भूमीतच पाकला सुनावलं, मुंबईवर हल्ला करणारे तुमच्याकडे मोकाट फिरत असल्याचा टोला, तर कलाकारांच्या कार्यक्रमांवरूनही पाकिस्तानला कडे बोल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।